हाय, मी धवल. माझ्या आणि केतकीच्या लग्नाला 11 वर्ष झाली. मी कोल्हापूरचा आहे, केतकी पुण्याचे. दोघांचं लग्न झालं, आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो. पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यानंतर पहिली 5 ते 6 वर्ष माझ्या दृष्टीने सो कॉल्ड संसार आपला चालू होता. त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की बाबा काही फ्रिक्शन्स होतात, मग दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. कारण संसार चालवायचा तर आपण सराउंडिंगवरती डिपेंडंट असतो. आमचे आई बाबा कसे वागतात, आजूबाजूचे सोसायटीमधले लोक कसे वागतात, ते बघूनच आपण शिकत जातो. यामध्ये रिलेशन डेव्हलप करायसाठी कोचिंग असतं, त्यामध्ये एकमेकांना समजून घेत असतं. हा काही प्रकार आहे आणि कुणी एक्सपर्ट्स आपल्याला हे सांगू शकतात हे आम्हाला अजिबात काही आयडिया नव्हती. धीरज सर आणि नूतन मॅडम आमच्या आयुष्यात आले, ते जिम मेंबर म्हणून आले. ते आम्हाला ऑब्झर्व करत होते आमच्या दोघांचं रिलेशन कसं आहे. आता त्यांना काय क्लिक झालं होतं माहिती नाही खरं, पण त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं. घरी बोलवलं तेव्हा सुद्धा आम्हाला कल्पना नव्हती की आम्हाला हे दोघं काय सांगणार आहे. पहिल्या सेशनमध्ये आम्हाला दोघांनाही थोडं काहीतरी क्लिक केलं की कुठंतरी आपल्याला हे दिशा घेऊन जात आहे ज्याच्यामध्ये आमच्या दोघांचं रिलेशन आत्ता ज्या लेवलला आहे त्या लेवलपेक्षा खूप चांगल्या लेवलला नेऊन ठेवायची क्षमता या दोघांमध्ये आहे. आणि दोघं सुद्धा अतिशय चांगले ह्युमन बिईंग आहेत हे आम्हाला जिम मेंबर आहेत तेच माहिती होतं. सो चला म्हटलं आपण दुसऱ्या सेशनला पण जाऊया. दुसऱ्या सेशनमध्ये सर आणि मॅडम आमच्याबरोबर इंडिव्हिज्युअली बसले. तिथून जे सेशनची सुरुवात झाली आम्हाला आश्चर्य वाटत गेलं की दरवेळेला 5 वर्ष आणि त्याच्या आधी 2 वर्ष मी माझ्या बायकोला ओळखत होतो तरी सुद्धा खूप गोष्टी एक्सप्लोर झालेल्या नव्हत्या एकमेकांबद्दल आणि त्या आम्हाला एकमेकांबद्दल एक्सप्लोर होत गेल्या. आता या एक्सप्लोर झालेल्या गोष्टी चांगल्यासाठी होत्या आणि त्यामुळे आमचं रिलेशन डेव्हलप होत गेलं. काही गोष्टी ऍक्सेप्ट करत गेलो की बाबा बायकोबद्दल तुम्ही या गोष्टी ऍक्सेप्ट करायला पाहिजेत आणि त्याला रिस्पेक्ट पण द्यायला पाहिजे. आता आज मी तुमच्यासमोर बायको जवळ इतकं जवळ बसू शकतोय, बोलू शकतोय, त्याचं कारण ते दोघं आहेत. कारण इतकं फ्रीडम, चला मी ऑकवर्ड होणार, बायकोजवळ असं कसं काय बसायचं, खांद्यावर हात कसा ठेवायचा, या विचारांचे आम्ही. सो यासाठी आमचं 5 वर्षांमध्ये दरवर्षी रिलेशन इतकं चांगलं डेव्हलप होत गेलंय. आम्ही आता स्वतःला एक्सप्लोर करायला लागलोय, खूप एन्जॉय करायला लागलोय. फॅमिलीला पण सांभाळतोय, व्यवसाय पण सांभाळतोय, दोघं एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पुढे चाललोय. बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये होणार आहेत खरं, पण या सगळ्या आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये धीरज सर आणि नूतन मॅडमनी जी काही आम्हाला हेल्प केलेली आहे ती अनबिलिव्हेबल आहे, अनमॅचेबल आहे. थँक्यू व्हेरी मच सर आणि मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.